नानीच्या घंटीच्या आवाजामुळं गोदत झोप मोड व्हायले का? एक वाजला ऐन वैशाख वणव्याचा उन्हात ह्या वयात स्वस्त का माणसाला? पण नाही अग बाई हळू काय हो एवढ्या भर उन्हात गेला होता तरी कुठे तुम्ही? जाधवांच्याकडे गेलो होतो. एवढ्या भर उन्हात जाधवांच्याकडे जायच्या वाचून काय अडलं होतं एवढं तुमचं? काय एवढं महत्वाचं काम होत? निरोप घ्यायचा होता. आणि असताच तसा महत्वाचा निरोप तर जाधवांनी स्वतः येऊन नसता का दिला? निरोप आपला यायचा नव्हता. मग निरोप नानांचा यायचा होता. छान. नानांचा कसला निरोप? असं काय करतेस वेंदळ्यासारखं? नानाच्या सुभद्रेला पुण्याची मंडळी नव्हती का बघायला यायला? चार एक दिवसात तिने आपला निर्णय काय आहे तो कळवतो म्हणाली होती. पण आता त्यांना पुण्याला जाऊन बघ, 5 दिवस झाले. अहो पण सांगतील ना काहीतरी निरोप? तेच, तोच काही निरोप आलाय का म्हणून विचारायला गेलो होतो. पण कुठलं काय, नानाचा निरोपच आला नाही. मला वाटत पाहुण्यांना पोर पसंद नसावी. मुलीचं नशीबच खडतर आहे. दुसरं काय? अहो नसत्या उच्चापती करू नका, लष्करच्या भाकऱ्या भाजू नका, असं 50 वेळा सांगितलं मी तुम्हाला, पण तुम्ही काही माझं ऐकत नाही. या वयात हे असं रणरणत होऊन सोचत का? कुठले कोणते भाऊ, कुठले कोणते पुतणे आणि कुठली कोणती पुतणी. तरी बरं, नानांच्या घरात चांगली 10 माणसं आहेत, तरणी टाठी चांगली 2 मुलं आहेत. त्यांना नाही आज कशाची, तुम्ही कशासाठी जीव शिणवताय? अगं पण काही बोलू नका आणि काही सांगू नका. तुम्ही आधी जेवायला चला बघू, मी केव्हाची थांबले तुमच्यासाठी. तुम्ही हा असा उशीर करता आणि त्याचा त्रास मला होतो. चला बघू. हो अरे काय झालं ग? अहो गुडगा ओ हा हल्ली त्रास येतो आणि कंबरही धरते. मग कशाला करत बसली ती जितकं काम? मग कोण करणार आहे माझ्याशिवाय? आहे का दुसरं कोणी करणार? अहो काम काम म्हणजे तरी काय असतात ती. 4 भांडी धुतली, घर सारवलं, झालं. काय एवढे डोंगर उचलायचे असतात कामाचे? सारवणं, भांडी धुणं, हे आताच करायची काय गरज होती का? मग कधी करणार? अहो नंतर तरी मलाच करायला हवे ना. आहे का कोणी दुसरं घरात करणार? आज माझा आत्माराम असता ते 40 वर्षाचा असताना मग लेकरवाळी सून घरात असते, मग तिने केलं असतं हे सगळं. मला अशी दोन्ही भांडी करावी लागली असती का मग? छे, राजा राणीप्रमाणे मग आपण दोघांना असं एका पंक्तीत जेवायला वाढलं असत आणि म्हणाली असती, सासूबाई आता निवांतपणे बाहेर जाऊन बसा, हवं तर थोडं आडवा, मी आपली आवडते सगळी घरातली काम. आणि मग आपण दोघं असं इथे येऊन निवांत बसलो असतो. अहो पण आपल्याला निवांतपणाने असता मिळाला हे का बो? अहो मग दोन चार नातवंड असती, त्यांनी अगदी घर डोक्यावर घेतलं असत. अंगण सगळं अगदी भरून केलं असत. नाही काय, सगळेच कल्पनेचे खेळ आहे, दुसरं काय. किती गोंडस होता नाही माझा हात बरा. 1.25 वर्षातच अगदी गुटगुटीत झाला. मांडीवर घेतलं ना सगळी मांडी झाकून जायची.
प्रीतीने काय काय ठरवलं होतं नाही आपण, पण देवानच खाला घातलं. चार वर्षाचा नुसतं पोटातलं आल्याचं निमित्त झालं. आणि त्या रात्री चार माणसं गोळा केली आणि पोटच्या पोराला माती हाड करून आलो मी. नको नको त्या आठवणे. परमेश्वर तरी कशी परीक्षा बघतो नाही. आत्मारामच्या पाठोपाठ एक मुलगा झाला आणि तोही काही ना काही दुखण्यानं देवाघरी निघून गेला. आत्मारामने दिलं तेवढंही सुख त्या मुलाने दिलं नाही. सुद्धा मात्र जगली वाचली जाणती झाली आणि सासरी गेले सुद्धा. नानाच्या सुबीला पुण्याच्या पाहुण्याने नकार दिला तर कस व्हायचं? तर काय होईल, तिला कोणीतरी दुसरा मुलगा बघेल, तिचं लग्न होईल आणि ती सासरी जाईल. तुम्ही उगाच कशाला काळजी करताय? ते खरंच म्हणा. ऐकलं का आता? काय नाही काय नाही, सासऱ्याचा मुलगा आजारी आहे, तिकडे जाऊन बघून याय म्हणतो. जा ना जा, सगळ्यांच्याकडे जा. तुम्ही नानांच्या मुलीचं लग्न जमवायचंय, आबांच्या मुलाचं दुखणं काढायचंय, नानांच्या लेकी सुनांची भांडणं होतात ती मिटवायचे. अहो सगळ्यांची दुःख निवारण करण्याचा मकता काय तुम्ही फक्त एकट्यानेच घेतलाय का? मायला लाज नसते ना म्हणून ह्या भावाकडे जातात, त्या भावाकडे जातात, त्यांची काम करता, त्यांच्या अडचणी निवारण करता. पण त्यांना आहे का तुमच्या बद्दल काही प्रेम काढी तरी? गेल्या वर्षी 15 दिवस तापाने फणफणला होता. तुम्ही कुणीतरी आलं का तुम्हाला बघायला? सांगा ना, सांगा कुणी आलं का? जाऊ दे ग, आपण कशाला कोणावर अपेक्षा ठेवायची? तिरांच्या घरी कधी गेलं ना तर त्यांच्या सुना पाया सुद्धा पडत नाहीत माझ्या. आपाच्या मुलाच्या लग्नात एवढी धावपळ केली, तेवढे कष्ट केले, मी सुद्धा राब राब लागले. पण चोळीचा एक कण कोणी फुकटचा दिला नाही मला, कि बुंदीचे 4 लाडू मला कुणी बांधून दिले नाही. त्याला काढती ती पुन्हा पुन्हा नशिबी नव्हतं म्हणायचं, गप्प बसायचं. गप्पच बसते ओ, गप्पच बसते मी, सगळं सहन करते. पण तुमचे कष्ट भगवत नाहीत मला, तुमची धावधाव पळपळ मला नाही सहन होत. थांबवा थांबवा हे सगळं, खुणे खुणाचं नसतं हेच खरं. घरात बसावं, देवाचं नामस्मरण करावं. कोणी कोणाचं नसलं ना तर आपण एकमेकांसाठी आहोत एवढं मात्र लक्षात ठेवा. काय म्हणते मी, येतंय का लक्षात? जाऊन येतो ग, आप्पाच्या घरी जाऊन येतो मी. आ
आई का बोलतीस ग तू? मी आहे ना अजून. ते काही नाही मग, तुला मामच्या सोबत यावंच लागेल. मी नाही येणार, मी नाही येणार ग, मी नाही येणार. तुम्ही जा, मी नाही येणार. अहो तुम्ही समजून सांगा ना आईला, कशी करते हे? मामी तुम्हाला करमणार नाही ते. तुम्ही चला आमच्या सोबत, चार दिवस राहा, वाटलंच तर नंतर वापस या मामी तुम्ही. पण तुम्ही चला आमच्या सोबत. हो आई, आम्ही काही ऐकणार नाही. अहो हे घर माझ आहे, हे गाव माझ आहे, हे सगळं सोडून मी कशी होत सगळं. तुम्ही जा, तुम्ही खुशाल जा, मला इथेच राहू. निघालात का पावलं? हो हो चाललो आम्ही. नानीला पण घेऊन जाता का सोबत? हो नानीला चार दिवसासाठी घेऊन चाललोय सोबत. हो हे बरं केलं बघा. किती दळण करायचं आणि अग कशाच काम आणि कशाच. हा चल की आहे, चल बाय का. अरे गप बस की जरा तिने बसली तर तुला काय पोट दुखायले. ऐकतच ना काय करा, जरा कुठं बसू देत नाही बघा. सारखं चलकी चलकी म्हणून महागच लागते. कोण आले ग? असुरी आकाश हे बॅग ठेव रे मध्ये. आई मी जरा रामाकडे जाऊन येतो. कशा मला काय धाड भरली आहे सुरेखा? पाणी घेऊन ये. कशा बरी आहे? त्यांना काय झालंय? स्वयंपाकाचं बघा, आजपासून दोन भाकऱ्या जास्त टाकाव्या लागणार आहेत. पोरं कुठं दिसत नाहीत ती? पोरं गेली की तुमच्या बरोबर. आजार रविवार नाही का? लई खडे आहेत ना? किती आली ज्वारी? आली पोटा पुरती. ती पण पुरती की नाही कोणाला खावा. चार दिवसाचं शेण पडलंय तिथं, घ्या गौऱ्या थापून. दुर्पीकडे जाऊन येते मी. घ्या हे काढून येते जाऊन मी. संध्याकाळच्या आत लावून घ्या गौऱ्या, नाहीतर बसशील माय बरोबर गुलू गुलू बोलत.
आओ बसा बसा मी सोडतो तुम्हाला. दादा आहेत घरी, जेवण करतायत. जरा बोलवशील का? मला जरा सामान हवं होतं. काय पाहिजे सामान? मी देतो. नग बाप वर्डन तुझा, तुला माझ्याकडे पैसे नाहीत. पैसे नाहीत? मग कधी देणार? पगार आला की मग देईन. उधार सामान हवं होत. पगार? तुम्ही कामाला जाता का? अरे ते आपलं ते हे सरकार निराधार माणसांना पगार देतो ना. तू आला की मी लगेच पैसे देऊन टाकीन. हा सांग बापाला. सांगा काय पाहिजे ते. घ्या हे तुमचं सामान. दादा कोण आल तर नाणी असती का? हा सामान दिलं का काही? हा नेली. पैसे दिले का त्याने? नाही. मग कस काय उधार दिला तू? देल म्हणली पगार आलं. पहिलं तीच उधार आहे तिच्याकडे. पगार त्याची कव व्हायची आहे कधी मेल्यावर? देल म्हणली, देल होती पगार आल्यावर. बंद कर उधारी द्यायची. आता आजपासून उधार द्यायचं नाही. दुकान लावून घरी जावं लागल महागारी. समजतंय का? तुमच्या आश्रमात
उठकी का झोपे म्हशी सारखी उठ. तिला नानीच्या गट्टीचा आवाज आला नाही. तिथं नाही नाही अजून. तू देवळात गेले असेल. कुठे गेले सर बरोबर सर? दरवाजा बंदच आहे. ए उठ लवकर उठ. विम्याच्या कामाला जायचं मला तालुक्याला. पाणी काढू काय बघा पकेटात घ्या. प्रकाशाचा चहूकडे